आणि उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. सध्या ते त्यांच्या कार्यालयामध्ये आहेत आणि मोठं शक्तीप्रदर्शन करत पियुष गोयल यांच्याकडनं अर्ज दाखल केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत पियुष गोयल, आणि यावेळेला उत्तर मुंबईतनं अत्यंत सेफ, अत्यंत भाजपसाठी पूरक मानला जाणाऱ्या मतदारसंघातनं त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे, भाजपचे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते उमेदवारी अर्ज भरताना पियुष गोयल यांच्यासोबत उपस्थित असतील. पियुष गोयल आणि त्यांच्या पत्नीचं पारंपरिक पद्धतीनं औक्षण करण्यात आलं. गोपाळ शेट्टी यांनी आतापर्यंत या मतदारसंघातनं निवडणूक लढवलेली आहे, पण यावेळेला गोपाळ शेट्टींच्या ऐवजी पियुष गोयल यांना पक्षानं संधी दिली. आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणात रमलेले पियुष गोयल किंवा राज्यसभेच्या राजकारणात रमलेले पियुष गोयल थेट लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहेत आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे हे सर्वजण उपस्थित आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शनासह पियुष गोयल आपला अर्ज भरतील. राम नाईक सुद्धा त्यांच्या आजच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतील. गोपाळ शेट्टी प्रचंड मोठ्या मताधिक्यानं दरवेळेला या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातनं निवडून आल्याचं चित्र आपण पाहिलं आहे. 2014 असो, 2019 असो, आणि याच अत्यंत खात्रीशीर मतदारसंघातनं पियुष गोयल यांनाही पक्षानं उमेदवारी दिली आहे. अत्यंत मराठपुळा परिसर अशी या मतदारसंघाची ओळख आहे. गुजराती बांधवसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत. उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे, त्यामुळे एक प्रकारे कॉस्मोपॉलिटियन असा हा मतदारसंघ पियुष गोयल निवडणूक लढवत असलेला. आधी देवदर्शन घेऊन नंतर जोरदार शक्तीप्रदर्शन करत पियुष गोयल आपला उमेदवारी अर्ज भरते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.